ऊर्जेचं एक नैसर्गिक उधाण घडून येईल. तो पाठीच्या कण्याच्या खालच्या भागाला मोठ्या प्रमाणात सक्रिय करतो, कण्याच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंना मजबूती देतो, बुद्धीची तीक्ष्णता. तर तुम्ही पाहाल की तुम्हाला त्यात एक बदल दिसून येईल, केवळ तुम्ही काही सोप्या गोष्टी करत असल्यामुळे. अल्टिमेटली शेवटी जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायचं असेल, तुमच्यात किती स्पष्टता आहे ही एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का? कुठल्याही गोष्टीबद्दल, हो की नाही? जर तुमच्याकडे स्पष्टता नसेल तर तुम्ही ती कमी आत्मविश्वासाने भरून काढाल. कॉन्फिडन्स इज अ व्हेरी पुअर सबस्टिट्यूट फॉर क्लॅरिटी. आत्मविश्वास हा स्पष्टतेसाठी खूप वाईट पर्याय आहे. हे म्हणजे असं आहे, एक खूप व्यस्त हायवे, गाड्या भरधाव वेगाने जात आहेत आणि तुमची दृष्टी स्पष्ट नाही आहे, म्हणून तुम्ही आत्मविश्वास गोळा करता. मग तुम्ही तुमची कुंडली पाहू शकता, माहिती आहे तुम्हाला हॉरर स्कोप. तुम्ही तुमचा हॉरर स्कोप पाहून म्हणू शकता, माझ्या पत्रिकेत लिहिलंय की मी 90 वर्ष जगणार आहे, मला काहीच होणार नाही, आणि धावत जाता. कदाचित तुम्ही पोहोचाल. किंवा एखादा मंत्र म्हणा ज्याने तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. तुम्ही जय श्रीराम म्हणू शकता, तुम्ही अल्लाहू अकबर म्हणू शकता, हेल मेरी, जे काही तुम्हाला हवं ते म्हणू शकता, जे काही तुमच्यासाठी काम करून जातं. जोरात मंत्र म्हणा आणि धावत जा, कदाचित काम करून जाईल. कदाचित फक्त योगायोगाने, किंवा मग कुठल्या ड्रायव्हरला दया आली म्हणून. पण दररोज जर तुम्ही हा प्रयत्न केलात तर आपल्याला माहिती आहे तुम्हाला कुठून उचलावं लागेल ते. एक दिवस तुम्ही आत्मविश्वासावर काम चालवू शकता. तर आत्मविश्वास हा काही स्पष्टतेसाठी पर्याय नाही आहे. जर तुम्हाला कुठलीही गोष्ट यशस्वीरित्या करायची असेल तर तुमच्याकडे स्पष्टता असली पाहिजे, नाही का? जर स्पष्टता तुमच्यात यायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पाठीचा कणा एका ठराविक अवस्थेत असला पाहिजे, कारण तुमची बोधशक्ती मोठ्या प्रमाणात तिथूनच हाताळली जाते. हे पहा, पाठीचा कणा म्हणजे फक्त काही भौतिक पदार्थ नाहीये, ते संपर्काचं एक जाळ आहे, संपर्काचं एक विस्तृत जाळ आहे. जर तुम्ही ते हरवून बसलात किंवा जर ते असंवेदनशील बनलं तर तुम्हाला माहीत नाही की तुम्ही काय गमावताय. तुम्ही काहीतरी अगदी विलक्षण गमावताय. तर तो काही फक्त भौतिक पदार्थ नाही आहे, तो शरीर व्यवस्थेअंतर्गत होणाऱ्या संपर्काचा मूळ आधार आहे. पाठीचा कणा हा काही फक्त एक तुकडा नाही आहे, ती अनेक तुकड्यांची एक जटिल व्यवस्था आहे. प्रत्येक दिवशी तो ताणला गेला पाहिजे. जर तो एकमेकात बुजत गेला मग पाठीच्या कण्यामधली संपर्काची क्षमता मोठ्या प्रमाणात हरवते. तर हा योग नमस्कार तो पाठीच्या कण्याच्या खालच्या भागाला मोठ्या प्रमाणात सक्रिय करतो, कण्याच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंना मजबूती देतो, त्यांना आधार देतो, जेणेकरून वयोमानाने होणारी पाठीच्या कण्याची झीज आणि त्यामुळे नसा दबणं हे प्रकार होत नाहीत. आणि जर आधीच ही प्रक्रिया सुरू झाली असेल तर सर्वोत्तम मार्ग पाठीच्या कण्याची झीज भरून काढण्याचा म्हणजे योग नमस्कार. त्याने संपूर्ण शरीरासाठी भरपूर फायदा होतो. योग नमस्कार ही एक खूप सोपी आणि परिपूर्ण प्रक्रिया आहे. ऊर्जेचं एक नैसर्गिक उधाण घडून येईल जर फक्त तुम्ही तळपा एकत्र ठेवून खाली बसलात तर. तर उकिडवे बसणं हे दोन्ही तळपाय एकत्र ठेवून केलेलं सर्वात उत्तम ठरेल, जे तुमच्यापैकी बहुतेक जण आत्ता करू शकत नाहीत, अगदी थोड्या जणांना शक्य आहे. आपल्याला खूप जास्त ऊर्जा उसळून यायला नकोय. तर त्यानंतरची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुमचे तळपाय तुमच्या खांद्यांच्या सरळ रेषेत ठेवणं, दोन खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतरावर ठेवणं. तुम्ही 21 पर्यंत करू शकता. 21 ही एक चांगली संख्या आहे करण्यासाठी. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर 7 ने सुरू करा.
हळूहळू दर 2 दिवसांना एक एक वाढवत गेलात, तर जवळपास 40 दिवसात तुम्ही 21 पर्यंत पोहोचाल, जी एक चांगली संख्या आहे करण्यासाठी. तुम्ही पाहाल ह्याने एक विलक्षण फरक पडेल. तुम्ही ज्या प्रकारे कार्य करता त्यामध्ये जर तुमची बुद्धिमत्ता तपासण्याचा काही मार्ग असेल, बुद्धीची तीक्ष्णता, तर तुम्ही पाहाल की तुम्हाला त्यात एक बदल दिसून येईल. केवळ तुम्ही पाठीच्या कण्याला आराम आणि चालना दिली, काही सोप्या गोष्टी केल्यामुळे.